आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय म्हणतोय शेअर मार्केट? अरे एकदम जोरात, तुझ्या आई सारखं. चला गरमा गरम चहा रेडी. आहा क्या बात है, थैंक यू. वेलकम. अरे बाबा ही चहा प्यायचीच वेळ आहे. चहा पी माहितीये मला. काय रे आज ऑफिसला नाही गेला? का घरात थांबलं बघवत नाही तुला? अगं कंटाळा आला असेल त्यांना. ए तू थांब रे. मी थांबणारच. काय रे घड्यात काय बघतोयस, बाहेर काय बघतोयस, काय चाललंय का तुझं? माझा वेळ जात नाहीये म्हणून बघतोय. तुमचा जर जात नसेल तर तुम्ही पण बघा. ओ म्हणजे आज टाइमपास करायचा मूड दिसतोय सरांचा. आयडिया. मी काय म्हणते टाइमपासच करायचा ना, मग आपण रेशमाला बोलवून घेऊयात. काही गरज नाही. अरे गुरुजी या ना, या तुम्ही असे दारात काय उभ्यात, या ना या प्लीज या. यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय मला. आपण आधी भेटलोय का कुठे? कोण आहे ते? हे तेच गुरुजी आहेत ज्यांनी तुझ्या लग्नाचा मुहूर्त काढला. अच्छा अच्छा. हो अच्छा, त्यावेळी भेटलोय. होय तरी म्हटलं आपण कुठेतरी भेटलोय. नाही नाही तेव्हा विक्रांत नव्हता इथे. मग मला का असं वाटतंय आता भेटले. आठवत आहे हो कुठे भेटलो आपण? आपण कुठे भेटणार? छे शक्यच नाही, मी कशाला भेटू तुम्हाला उगाच. मग मला का असं वाटतंय आपण कुठेतरी भेटलोय. मी काय म्हणते गुरुजी, सोडा ते राहू द्या. मला सांगा तुम्ही इथे अचानक कसे काय आलात? हो मी इथे कशाला आलो, कदाचित चुकून आलो वाटत. येतो मी. थांबा कुठे निघताय? आलाच आहात तर चहा घेऊन जा असं म्हणत होतो. कधी नाही ते बरा केलाय चहा. नाही नेहमी मावशी करतात ना, आज तू केलायस. पण ही वेळ माझी चहा घेण्याची नाहीये. म्हणजे आता दोन तासांनी माझी जेवणाची वेळ होईल. अच्छा अच्छा असं आहे. मला वाटलं जेवणाचं बरं लक्ष द्यायचं. हो ना, काय म्हणालात का तुम्ही? नाही नाही मी असं म्हणालो की एवढे मोठे ज्योतिषी तुम्ही, काहीतरी काम असेल म्हणूनच आला असाल ना. बसा 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 बोला. मी कामासंदर्भातच इथं आलो होतो, पण मला तेच आठवत नाही की नक्की काय काम होत. अरे विसर भोळ्या माणसा, आठव आठव तू इथे कशासाठी आलायस. नसेल आठवत तर राहू देत, कशाला उगाच जास्त ताण देता नाही का. अग असं कस, काहीतरी काम असेल म्हणून आले असतील ना ते. बोला ना, काही पैसे वगैरे द्यायचे होते का? बाकी होते आठवलं, पैसे द्यायचे बाकी नव्हते, पैसे दिले होते. हा पैसे दिले होते म्हणजे काय म्हणताय तुम्ही नेमकं? आता कोणत्या तोंडाने सांगू तुम्हाला? माझे आहे त्याच तोंडाने सांगा. नाही दुसरं कुठलं तोंड आहे का तुम्हाला? अहो बाबा तोंडावर बोल. तेही झालंच मला. अहो मी नेहमी शुभ कार्य करतो, पण माझ्या आत्ता पाप घडलं, मी तुम्हाला फसवलं, मला माफ करा. मला मला फसवलं? हो फसवलंय, त्यामुळे मला रात्री झोप लागत नाही आणि अन्न गोड लागत नाही, अन्न घशाखाली उतरत नाही. म्हणून म्हणलं आज तुम्हाला भेटावं आणि सत्य सांगून टाकावं.
त्याचं प्रॉब्लेमच वेगळं आहे बाबा. अरे हा पोपट मिठू मिठू कधी बोलणार? काय म्हणालात का? नाही काही नाही, तुम्ही काहीतरी सत्य सांगणार होता. सत्य? कुठलं सत्य सांगणार होता तुम्ही? हे असं होत, तुम्ही लिंक तोडू नका हो. गुरुजी तुम्ही काहीतरी सत्य सांगणार होता मला. तेच आठवते हो, थांबा जरा. अहो बोला आता. की बोलण्यासाठी मुहूर्त काढावा लागेल. मुहूर्त? हो मुहूर्ताविषयीच बोलायचं होतं मला. काय करेक्ट क्लू देत आहोत तुम्ही मला? क्लू? काय काय क्लू? यांच्या बोलण्यामुळेच आठवलं मला, म्हणून म्हणलं. काय करेक्ट क्लू देत आहोत तुम्ही? हो तो दिलेला क्लू लक्षात आहे ना तुमच्या? हो हे म्हणाले. बर माझी गाडी कुठं अडकली होती? अहो तुमची गाडी, तुमची गाडी त्या मुहूर्तावर अडकली होती. कसला मुहूर्त? काय काय बोलताय तुम्ही, स्पष्ट सांगा जरा. अहो तुमच्या घरी मी लग्नाचा मुहूर्त काढून दिला नव्हता का? हा अहो याच्याच लग्नाचा मुहूर्त होता, त्याचं काय? लोक पैसे देऊन हवा तो मुहूर्त काढून द्यायला सांगतात आणि मग लग्न नाही टिकलं की आम्हाला दोष देतात. पैसे? मुहूर्तासाठी पैसे? तुम्ही प्लीज स्पष्ट बोलाल का? यांनी दिले. काय रे? अहो नाही हो बाबा, काही बोलतायत. हो खरं बोला, नाहीतर ना एक पंच देईन मी. बॉक्सर आहे विक्रांत. नाही यांनी दिले. मी नाही. अहो काय बोलता काय, माझा मुलगा बॉक्सर आहे, पंच देईल तुम्हाला तो. हा नाही तुम्ही पण नाही दिले. मग कोणी दिले? अहो काही आठवत आहे का कोणी दिले पैसे? आठवत आहे हो, मी तुमच्या घरी कोणाबरोबर आलो होतो. रमाकांत मयेकर घेऊन आले होते तुम्हाला? हो अगदी बरोबर, म्हणजे मुहूर्त बदलण्यासाठी मला त्यांनीच पैसे दिले होते. त्यांनी तुम्हाला मुहूर्त बदलण्यासाठी पैसे दिले? म्हणजे तुम्ही ज्या आम्हाला तारखा दिल्यात त्यातला एकही दिवस मुहूर्ताचा नाही. गुरुजी तुमच्याशी बोलते मी. काय अहो थांबा हो, तेच आठवते मी. जेवल्याच्या बिंदूत किती गोष्टी लक्षात ठेवायच्या? मी लक्षात ठेवायच्या मला काय ते सत्य आता कळालंच पाहिजे, कळलं ना?